अशोक मिरकुटे यांच्या निवासस्थानी 5 दिवसीय गणरायाचे आगमन. भारतीय जनता पार्टी मच्छीमार सेल कल्याण जिल्हाध्यक्ष अशोक मिरकुटे यांच्या निवासस्थानी 5 दिवसीय गणरायाचे आगमन झाले आहे. दरवर्षीप्रमाणे गणेश मूर्तीची विधिवत पूजा करून प्रतिष्ठापना करण्यात आली. कोरोनाची तिसरी लाट येऊ नये यासाठी गणराया चरणी मिरकुटे परिवारातर्फे साकडे घालण्यात आले. नमस्कार, मी सध्या अशोक बळीराम मिरकुटे यांच्याकडे गणपती दर्शनासाठी आलेलो आहोत. त्यामध्येच या ठिकाणी पत्रकार बंधू आलेले आहेत. या पत्रकार बंधूंचं स्वागत करतो. आणि अशोकदादा मिरकुटे यांचं कार्य मी अगदी जवळून पाहिलेलं आहे. त्यांनी गोल्डन हिलपासून तर रोजाली गार्डनपर्यंत असं पूर्ण अशा पद्धतीने कार्य करतात की त्यांच्या कार्याला यश येत असतं. आणि त्यांचं कार्य सतत अखंडित त्यांनी चालू ठेवलेलं आहे. जवळजवळ 35 वर्ष झाली समाजसेवेमध्ये त्यांचा हात खंडा आहे. आणि त्यामुळेच आज ते यशस्वी पदावर येऊन पोचलेले आहेत. त्यांच्याकडे भाजप मच्छीमार सेलचं जिल्हा अध्यक्षपद दिलेलं आहे. आणि त्यामुळे त्यांनी आत्ताच मागच्या आठवड्यामध्ये एक मच्छीमार सेलची मीटिंग घेतली की या ठिकाणी ठाणे जिल्ह्यामध्ये आपलं मच्छीचं उत्पादन कसं वाढवता येईल यासाठी त्यांनी लोकांना आवाहन केलं, नागरिकांना आवाहन केलं. त्यांच्या वतीने मी असं सांगू इच्छितो की खरोखर अगदी सामाजिक कार्यामध्ये ते अगदी प्रामाणिक आहे, स्वच्छ आहे, निर्मळ आहे, पारदर्शक आहे आणि गंगेसारखे पवित्र आहे. पण काही जे आहे की त्यांच्या कार्याला अजूनही कुणी असं जवळून ओळखू शकलं नाही. म्हणून आजपर्यंत ते काही पद नसताना त्यांनी कार्य करून दाखवलेलं आहे समाजाला. ही फार मोठी मोलाची गोष्ट आहे. असे अनेक कार्यकर्ते असतात की ते कार्य करत असतात, फळाची अपेक्षा न करता ते काम करत असतात. तसेच आमचे दादा यामधले आहेत. फळाची अपेक्षा न करता ते नियमित सातत्याने अहोरात्र समाजासाठी झटत असतात, समाजासाठी काम करत असतात, इतर लोकांसाठीही काम करत असतात. कुठल्याही गार्डनचा प्रश्न असेल किंवा गटारीचा प्रश्न असेल, लाईटचा प्रश्न असेल, तर त्यांच्या आजूबाजूला राहणारे जे नागरिक असतात ते त्यांच्याकडे समस्या घेऊन येतात. त्यांच्याकडे लेखी स्वरूपामध्ये हे सगळं निवेदन त्यांच्याकडे असतं. म्हणजे नुसतं तोंडी ते कुठलंही काम करत नाही तर लेखी स्वरूपामध्ये ते निवेदन जे आहे ते निवेदन हे सादर करत असतात. आणि त्या पद्धतीने त्यांचं कार्य जरी आज फळाला येत नसेल पण खरोखर माझ्यासारखा जो सामान्य कार्यकर्ता आहे त्यांना अगदी जवळून त्यांना ओळखलेला आहे. आणि या आजूबाजूच्या परिसरामध्येही जे लोक त्यांना मानतात आणि पुढेही मानणार आहेत आणि पुढे त्यांच्या कार्याला भरघोष यश येणार आहेत असं माझ्याकडून मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि त्यांच्याकडूनच असं आवाहन करतो की